साधु सांग एकडे मान ठन सांग हां हां ताई ताई उभी रहे या इकडे पाय शिकलेले शिकलेले सावित्रीत कसा बदल पडत पाय व कुसुमबाई तू तर किती भाव खाऊन राहिली मी नाही तो मला कोणी पाहिजे आता बुढ्यानं दिलं ना लव बरोबर बोलली बेटा किती शिकली तू ओके काय बारावी आहे म्हणून तिले शिक्षण आहे बाबासाहेब म्हणत ना बाळा कोणाची लेख आहे तू माईक जोड घ्या मी बाबासाहेब नाही नाही तुझ्या बापाचं नाव काय गंगाधर गणवीर गणवीर गंगाधर मायचं नाव भुलली बेटा प्रेमिला गणवीर प्रमिला गंगाधर गणवीर तू शिकल्याच्या बुद्धी आली इकडे एकाही पोराचा हात वर नाही आला वंदनेला जात नाही ना कोणी वंदना करायला त्रिशरण पंचशील बायात जास्त राहतात आता काल रात्रीचा कार्यक्रम मी पेस प्रकल्प रामटेकच्या बाजून घे बेटा तिकडे पाहताय तिकडे पहा एक तिकडे पाय माबाई पुऱ्या भारतात मला कार्यक्रम पाहून राहिले लोक रात्री कालच्या कीर्तनात किती होते रे लोक त्या जंगलात 20,000 वर गेले तुम्ही पा म्हणून मी लाऊडस्पीकर आल्या वासनिक बहुले म्हटलं त्याला पिन द्या म्हणजे लाईव्ह चालू आहे तुमचाही लाईव्ह आहे का हे बा हे बाहेर घेऊन आलं काय हे हे सुकडीच उभे राहा उभे राहा हे तुमचं चॅनल आहे काय वा वा या नाही इकडे चांगला आहे पैसे कोणाला भेटो माझ्या चॅनलचे लोकाईले तर भेटतात मला 1 रुपया नाही भेटला आजपर्यंत पण माझं कीर्तन मला 1 रुपया नाही भेटला तुम्हालाही पुस्तक देतो तुमच्या चॅनलचं नाव विके वाहने आहे का नाव क्या बात विक्की आहे का तुमचं नाव लग्न झाल्यावर बायको काय म्हणेन तुम्हाला विक्की काड्या तुम्ही सुकळीचे आहात का म्हणून तब्येत छोके आज बाबू चरित्र कायम राहावं चरित्र चांगलं असलं शिवाजी महाराजांचं भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचं तपस्वी कष्ट करणारे तपस्वी कष्ट करणारे आमचे जावई आहेत तुमच्या गावात पंजाब राव गाडवे आडनाव आहे गाडवेच आहे ना किती विचित्र नाव ठेवले हो मॅडम दोन पण वळा म्हणजे आमच्या जावईले गाढव करून टाकलं हे गाडवे आपले नावच मोठे राजाधिपती माझ्या नातीनं यावेळेस भीम जयंतीवर गाणं म्हटलं ना कोणतं इतकं सुंदर गाणं म्हटलं भीम जयंती लेखी भीम राव की बेटी मैतो के अरे फळ मध्ये पण्यांवर किती मस्त दिसून राहिले भीमरायाचे मी माझ्या मित्राईले बोलावतो एक एक पुस्तक देतो या रे बाळा ए बेटा या या अरे ये ना बेटा या एक एक पुस्तक अरे माय बाबा इकडे उभा राहिलो अच्छा धरा भीमराव का बेटा मैं तुझे भीम वाला बेटा मैं तुझे भीम वाला ये कहते हैं स्वतंत्र समता बंधुता अन्य आलेगा
उभा राहतो कोण घालतो तुमच्या मनात आईच्या शपथनं सांगतो एवढा जातीय वाद ठाकून भरून टाकला आपल्यामध्ये माणूस माणसा जोडून धूळ म्हणून बाबासाहेबांना अरे माणसानं माणसात अंतर पाडलं म्हणून धर्मांतर झालं नाही तर काय गरज होती 14 ऑक्टोबर दीक्षाभूमीला लाखो लोकही न बुद्ध धम्म स्वीकारला का दिला कोणी गरीबा चाली कराला सहारा न दिला कोणी गरीबा चाली कराला माझा बाप आणि बाबू 11 जानेवारी हे गुरु शिष्याची जयंती आहे सॉरी 11 एप्रिल चुकलं माझं बोलता बोलता 25 डिसेंबर मनुस्मृती जाळी आला अरे बहुजन समाजाची खरी होळी आहे 25 डिसेंबर बाबासाहेबांनी मनुस्मृती ग्रंथ जाळला म्हणून या गावची पवारबाई सरपंच झाली बर बाई कुणाच्या बापाची ताकद नव्हती तुम्हाला खुर्चीवर बसू दिलं असत आता नवरा खाली राहते ग्रामपंचायत मध्ये आणि बायका मेंबर कोणामुळं माय भीमा तुझ्यामुळे अरे हे सावित्रीबाई जिजाबाई अहिल्याबाई रमाबाई भीमाबाई इज्जत आई मला तरी कीर्तन करू दिलं असतं का मी शिंपी आहो ना मला कीर्तन नसतं करू दिलं या जातीयवादी हरामखोर लोकांनी बंद पाडलं असतं आता हे बरं तुझ्या मायनं दूध बसवलं ग्रामपंचायत मेंबर म्हणून कोणामुळं त्या सावित्री ज्योतिमामुळं आणि भीमाच्या संविधानामुळं अरे एवढंच नाही ज्या बायाईले म्हणत ना बाय सासू म्हणे इले डोक्यावर नको घेऊ म्हणे बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले काय म्हणत एखाद्या बाईनं सांगा बर उभं राहून बोल की इले डोक्यावर नको घेऊ इले उभं राहून बोलणं उभी राहून बोलणं नाही तर बोलू नको गड्ड्या करून समाधी घे उभं राहून बोला भक्त कशा भेकाळ आहो तुम्ही म्हणजे हा मग ये ना बेटा तू काऊन नाही बोलू राहिली अरे बाबा बोल नका होय मागचे बोलू नका राष्ट्रपती बाईचं नाव सांग हात खाल करा इंदिरा गांधी वा पालन डॉक्टर भीमराव बाबा सावित्रीबाई ज्योतिबा सावित्रीबाई तूच सांग अंदाज लाव तुले लाईफ लाईन देतो आई तुम्ही हात खाली करा मागच्या थांब ना हात खाली कर बोलू दे ना हे प्रबोधन आहे प्रबोधनानं फरक पडते पा आता फरक पडतो की बाई लाईफ लाईन देतो 3 त्या आनंदात राहतात तू कायला काळ्या करतो चुप हा बाई नाही सांगत म्हणून वाचत जाय बेटा वाचायला महत्व आहे एखाद्या म्हातारीले विचार तिली मालूम आहे या पोरीले शाळेतल्या पोरीले मालूम नसते अवघ्याला मालूम असते काय वाच मग वाजव सांगव पोरी तू
राष्ट्रपती कोण आहे? आता बोला. तू तर कान्वेंटचं बियाणं आहेस, उभी राह ना. तुला इंग्लिशच मालूम आहे, राष्ट्रपती मालूम नाही. माईक मध्ये बोल, माईक मध्ये बोल. द्रौपदी मुर्मू. पुरी अधिक महिना होता का? चुपचाप बस, शांतपणे करू. तुझ्या घरची पुरी गडबड मत करे. स्वातंत्र्य संताने कल्ला काऊन करू राहिली. हा ए बेटा, इकडे पाय तू. ए बेटा, इकडे पाय तू. मांग नको. तू तिकडे गायले पाय. तर दोन पैकी एक घे. दुसऱ्याच्या नावावर देता का तुम्ही? हे 100 रुपये या लेकराला दे, लाल शर्ट वाला. इथं वाचू नका, ठेवून द्या. त्याला पाठव बाई. ये रे, 100 आहेत ना. ये ना. हवी ये ये आण त्याले आण. हंबरून त्याच्या मम्मीनं त्याला नाहीत. आणि 100 रुपये बक्षीस घेऊन द्या त्याला. किती मस्त बसेलाय कीर्तन ऐकून राहिला. 90 वर्षाचे म्हातारे बाबा आहे त्यांनी. आणि ते किती वर्षात मॅन्युफॅक्चर डेट आहे व त्याचे कोण्या साली झाला बेटा? हा ये इकडे. तू बोलू नको बेटा त्याला, उचल वर. तू सांगू नको त्याला. तो मायवर गेला की बापावर गेला, मी अभ्यास करतो त्या घेरे. दोन पैसे काय कमी हुशार असा आहे ना. बर, इतका मस्त बसलेला आहे तो घेऊन. बर, त्याच्या मम्मीने इकडे ठेवलं, ते तिकडे बसली. याले वार्ड नंबर 1 मध्ये उभं केलं, ते वार्ड नंबर 2 मध्ये. लहान लहान लेकरं घेऊन माय बहिणी आल्या. धन्यवाद. आणि तुम्ही पाहणं, आपली ते पोरगी बसेलाय, ते सावित्री बसेलाय. येवई इकडे. तुले तू पप्पा सारखी आहेत की मम्मी सारखी? बोल. पप्पा देतात ना, मोबाईल बी देतात. धन्यवाद बाळा. कोण्या वर्गात आहे तू? चौथी. पोरीची शाळा कोण काढली? मुलींची पहिली शाळा कोण काढली? अय मागचे बोलू नका, चुप. दुसऱ्याच्या घरात आगा लावणं बंद करा ना. गाण्याचं पुस्तक देतो हे लय जोरदार गाण्याचे. हा, दोन पैकी उचलले नोटही नाही म्हणते. खाऊन पिऊन बरी पोझिशन आहे ती. राहू दे बस. पप्पा जवळ बसलेली आहे का? हे लेख राहिले असं ऐकवा लागते. तुम्ही बाहेर ना लेकरं आणले ना, धन्यवाद देतो. एखाद्या लहान लेकरू अशी त्या लेकरापेक्षाही. ह्या पोट्टे काऊन गळगळ करते? नक्की श्रीमंत. त्याच्या बापानं कमावून ठेवलं, त्याचे लेकर गळबळच करतात. तुम्ही लिहून घ्या. तुम्ही कोणीही गावात पा, त्याच्या बापानं हरामाचं कमावलं, त्या गावात त्याच्याच पोरी उतू येतील. लवकर त्याची त्याला मालूम नाही. कुत्र्यासारखा मारतात लोक. एवढाही ताकदवाला असला ना तो 5 माणसाची पाठ पाय देतात त्याला. मरिनले का कुत्र्याची मौत? कोणी दारू, कोणी बाईच्या लपड्या, कोणी रंडीबाजी, कोणी ऍक्सिडेंट मध्ये दारू पिऊन गाडी चालवली. सुकृती महाराज लिहितात, कोण दिवस येईल कसा. माजला की भिकला. अरे कोण दिवस. किंवा बायको सभापती, नवरा उच्चापती. बायको सभापती पदाच्या कक्षेमध्ये, नवरा मैदानात. आता बोलत नाही मी.